स्वर्गीय एस आर जोशी स्मृति दिनानिमित्त ऍडव्होकेट सुनीता जोशी संपादित आठवणीतले पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी संपन्न झाला. या पुस्तकाचे डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे महापौर डॉक्टर कविता चौतमल, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, प्रकाशक अशोक साई खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आठवणीतील पनवेल हे पुस्तक विक्रीसाठी सवलतीच्या दरात केवळ 100 रुपयांमध्ये सभागृह बाहेर उपलब्ध करण्यात आले होते. पनवेलकरांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय म्हणजे पनवेल. या पनवेलच्या आठवणी आपल्या सर्वांसमोर पुस्तक रूपानं आज या ठिकाणी येत आहे. कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं या पुस्तकाचं ॲडव्होकेट सुनीता श्रीकांत जोशी यांनी प्रकाशन केलेलं आहे आणि नुकतंच सन्माननीय डॉक्टर गिरीश गुणेजी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशनही झालेलं आहे. सगळ्यात आधी मी या पुस्तकाच्या पुस्तक आपल्या सर्वांपर्यंत आणल्याबद्दल, या पुस्तकाच्या पाठीमागे जे जे सगळे आहेत, उज्ज्वला पटवर्धनजी आहेत, ॲडव्होकेट सुनील जोशीजी, आणि ज्यांनी ज्यांनी या पुस्तक या प्रत्यक्षात यावं यासाठी मेहनत घेतली, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पनवेल हे मला असं वाटतं की इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाशीच्यासाठी असं वेगळं आहे. म्हणजे त्या हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आहे. ज्याच्या हाताला जे लागलं तसं ते पनवेल. आणि त्यामुळे या पनवेलमध्ये अनेक जणांचा जन्म झाला. माझाही जन्म पनवेल शहरातलाच आहे. अनेक जण आपल्यापैकी जन्म, म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप म्हणतो तशा पद्धतीनं, जन्म आणि कारकीर्द सगळंच पनवेलमध्ये घडलं आणि त्याचा पुष्कळदा आपल्याला मनापासून अभिमानच. पनवेलपासून पनवेलमध्ये जन्मले, वाढले आणि नंतर कुठेतरी जाऊन स्थायिक झाले, त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अप्रूप आहे. पनवेल माझं गाव आहे. मला कामाच्या निमित्तानं देशामध्ये काही वेळेला देशाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जायचा योग येतो आणि मी कुठल्याही ठिकाणी, मी एकदा माटुंग्याला, एक तिथल्या एक रेस्टॉरंट आहे प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये बसलो होतो. आणि मग रविवारचा दिवस होता, माटुंग्याला सकाळी सगळे असे ग्रुपच्या ग्रुप येऊन बसायचे आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा, आपण माटुंग्यामध्ये तो ऐसा होई नाही सकता असं. हे जे आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहराच्या बाबतीमध्ये आपण म्हणू, आपल्या पनवेलमध्ये असं नाही घडू देणार. ही जी आपल्या शहराविषयी, आपल्या या गावाविषयीची अशी जी बांधिलकी आहे, ही बांधिलकी प्रत्येकजण जपत असतो आणि ती साहजिकरित्या पनवेलमध्ये ज्यांनी सगळ्या कडूगोड आठवणी अनुभवल्या त्याविषयी असणारच आहे. इथं व्यासपीठावर बसणारे मान्यवर असतील, डॉक्टर गिरीश गुणे साहेब असतील, अलीकडेच सन्माननीय कैलासवासी डॉक्टर गोविंद गुणे साहेबांचं निधन झालं. हे किती अगदी अल्पशा दरामध्ये ते पेशंट्सची ट्रीटमेंट करत होते, त्यातूनही जी कारकीर्द त्यांची झाली आपल्या सर्वांच्या समोर, त्यातून मला समाजासाठी, पनवेलसाठी काय देता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला.